हाय फ्रेंड्स, मी उठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण MPSC मार्फत राज्यसेवा पूर्वपरीक्षा 21 ऑगस्टला होणार आहे, तर त्या परीक्षेमध्ये जागा वाढलेल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना जे फोन गेले होते त्याचा परिणाम म्हणून ह्या जागा वाढलेल्या आहेत. तर आता किती जागा वाढल्यात आणि आता किती जागांसाठी भरती होणार आहे त्याची डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा, 340 जागा वाढलेल्या आहेत की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला. केवळ 6 विभागातील 161 रिक्त जागांसाठी जाहिरात आली होती, त्यामुळे परीक्षेत जागा वाढवाव्यात अशी मागणी विद्यार्थी ललित पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून दिली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सुमारे 400 जागांचे मागणीपत्र वाढवले जाईल असे कळविले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी फोनवरून दिलेला शब्द पाळला अशी चर्चा विद्यार्थ्यांमध्ये रंगली आहे. आता कोणकोणती पदं वाढलीत पहा. तर पोलीस उपअधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ 41 पदं, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट अ 14 पदं, सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब 80 पदं, उपजिल्हाधिकारी गट अ 33 पदं, तहसीलदार गट अ 25 पदं, उपअधीक्षक भूमी अभिलेख गट ब 3 पदं, त्याच्यानंतर म्हणजे 3 जागा, उपनिबंधक गट अ 2 जागा, शिक्षण अधिकारी गट अ 20 जागा, उपशिक्षण अधिकारी गट ब 25 जागा, राज्येतर सहाय्यक आयुक्त गट अ 47 जागा, त्याच्यानंतर सहाय्यक निबंधक गट ब 2 जागा, विकास प्रकल्प अधिकारी गट अ 6 जागा, सहाय्यक प्रकल्प अधिकारी गट ब 42 जागा, असे एकूण 340 जागा वाढलेल्या आहेत. आणि ही एक आनंदाची बातमी आहे पहा. तर मुख्यमंत्र्यांनी खरोखर शब्द पाळला असा शब्द त्यांनी जिल्हा परिषद भरती, पशुसंवर्धन विभाग भरती, पोलीस भरती, इतर ज्या काही भरती आहेत त्या भरत्यांच्या संदर्भातसुद्धा पाळावा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.